तपस्या ही तपस्या, ना स्वर्गाची मोक्षाची तपस्या, ना लोभाची लाभाची ही तपस्या, नाही पुढल्या जन्माची नाही कुठल्या स्वार्थाची, तरीही केवळ भाग्याची ही तपस्या ही तपस्या, तशी श्रमांची कष्टांची ही तपस्या, एकल कोंड्या वाटेची ही तपस्या, नवस्वप्नांच्या रचनेची तपस्या, सुप्त मनाच्या हाकेची ही तपस्या, तुमची माझी सर्वांची ही तपस्या, माणुसकीच्या धर्माची तपस्या, माणुसकीच्या धर्माची तपस्या तपस्या। पंढरपूर मराठी जनांचं अढळ श्रद्धास्थान, 28 युग विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाला मस्तकी धरून आपल्या संतांनी समाजातल्या विकृतींवर वाईट चालीरीतींवर आसूड ओढले, त्याचबरोबर सहिष्णुता भूतदया आणि मानवतेची शिकवण देखील दिली। केवळ शिकवण देऊनच ते थांबले नाही, संत एकनाथांनी तर कावडीतून रामेश्वरासाठी आणलेलं गंगेचं पाणी तहानेनं तडफडणाऱ्या गाढवाच्या मुखात घालून भूतदयेचा आदर्श कृतीतून समाजासमोर ठेवला। भक्त पुंडलिकासाठी विटेवर उभी असलेली विठू माऊली अजूनही तशीच उभी आहे, कारण पुंडलिकाचा सेवेचा वारसा पुढे चालवणारे समाजसेवक आजही या पंढरीत आहेत। मानव सेवा हीच ईश्वर सेवा ही संतांची शिकवण प्रत्यक्ष कृतीमध्ये आणणाऱ्या प्रभाहिरा प्रतिष्ठानची पालवी नावाची संस्था आज पंढरपूरच्या परिसरात काम करते आहे। समाजातल्या विकृतींमुळे निर्माण होणाऱ्या अनेक समस्या आहेत, त्यातल्या काही आरोग्याशी निगडीत देखील आहेत। HIV आणि एड्स ही त्याची महाभयंकर उदाहरणं आहेत। आफ्रिकेतून जगभर फैलावलेला हा रोग गेल्या काही वर्षात आपल्या देशातही फार वेगानं पसरला आहे। असुरक्षित लैंगिक संबंध हे त्यातलं महत्वाचं कारण। हा जीवघेणा रोग कळत न कळत माता पित्यांकडून त्यांच्या मुलांकडे, अगदी आईच्या पोटात असलेल्या बाळाकडेही संक्रमित होतो, आणि कोणताही गुन्हा नसताना त्या कळ्यांना जन्मापासूनच अस्तित्वासाठी झगडावं लागतं। जगणं म्हणजे काय हे कळायच्या आतच त्यांची जिवंत राहण्यासाठीची लढाई सुरू होते। ती लढण्यासाठी मायेची ऊब देणारं कोणीही त्यांच्या जवळ नसतं। त्यांचा कोणताही अपराध नसताना सगळ्या सोयऱ्यांपासून समाजातले सगळेच जण त्यांच्याकडे तुच्छतेने बघत असतात। त्यामुळे हार निश्चित असलेली ही लढाई एकाकीपणानं लढण्याशिवाय पर्यायच राहत नाही। संतांनी दिलेली मानवतेची शिकवण प्रत्यक्षात आणणारी मंगलताई शहांसारखी आई या निष्पापांच्या मदतीला धावून जाते आणि त्यांच्या जगण्याच्या लढाईला बळ मिळतं, मायेची ऊब मिळते। पंढरपूरपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या पालवीमध्ये सध्या 4 महिने वयाच्या मुलापासून 16 वर्षापर्यंतची 40 मुलं आणि 5 महिलांची सेवा शुश्रूषा केली जाते। एड्स सारख्या रोगावर मात करू शकणारे औषधोपचार सध्या उपलब्धच नसल्यानं या निष्पाप जीवांच्या आयुष्यात आनंद फुलवण्याचं काम मंगलताई पालवीच्या माध्यमातून गेल्या 9 वर्षांपासून करत आहेत। मंगलताईंना लहानपणापासूनच समाजसेवेची आवड आहे। सेवेचा हा संस्कार मंगलताईंवर त्यांच्या आईकडून झाला आहे। त्यांची आई घरातल्यांचं हवं नको ते बघतानाच अगदी हौसेनं कुत्र्या मांजरासारखे प्राणी पाळायची। मंगलताईंना मात्र स्वतःच्या संसारामुळे आपल्या समाजसेवेच्या आवडीला काही काळ मुरड घालावी लागली, पण मुलं मोठी झाल्यावर समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेनं पुन्हा एकदा उचल खाल्ली। घरातल्यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा होताच
मंगलताईंचं मन त्यांच्या लेकीनं डिंपलनं जाणलं आणि आपल्या आईला पूर्ण पाठिंबा दिला. मंगलाताई मग गावातल्याच 100 वर्षांपासून सुरू असलेल्या बालकाश्रमात जाऊ लागल्या. 2 दिवसाच्या कोवळ्या जीवापासून 18 वर्षांपर्यंतची मुलं या आश्रमात होती आणि त्यांच्यासाठी विविध मार्गांनी भरपूर मदत देखील येत होती. पण तिथे अभाव होता तो या मुलांना मिळणाऱ्या मायेचा. मंगलताईंना ही गोष्ट प्रकर्षानं जाणवली, त्यामुळे त्यांनी स्वतंत्रपणे समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला आणि कोणतं काम करता येईल याचा शोध सुरू केला. पंढरपूरच्या परिसरात असलेल्या परित्यक्ता महिला आणि वेश्यांची स्थिती जाणून घेत असताना एड्सबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचं मंगलताईंच्या लक्षात आलं. पथनाट्यासारखं प्रभावी माध्यम त्यासाठी त्यांनी निवडलं. स्वतः पथनाट्य लिहिली आणि त्यांच्या मुलीनं ती गावागावातून सादर करायला सुरुवात केली. पंढरपूरच्या जवळ एक खेडा आहे, तिथं आम्ही गेलेलो होतो. आम्ही नाटिका सादर केली, सगळ्यांशी बोलत होतो आणि त्या वेळेला एक तिथं आजोबा आमच्याजवळ आले आणि म्हटले, ताई मी तुम्हाला एक जागा दाखवतो, चला माझ्याबरोबर. म्हणून त्यांनी आम्हाला एका घराकडं नेलं आणि 2 बहिणी एका गोठ्यातच एका कोपऱ्याला झोपवलेल्या होत्या. आणि त्यांच्यासमोरची इतकी विदीर्ण परिस्थिती होती की भाकरीचे तुकडे पडलेले होते, माशा घोंगावत होत्या, एका बाजूला पाण्याचा ग्लास होता, त्यातही घाण पडलेली होती. आणि मग आम्ही तिथनं घरात गेलो आणि तिथं एक आजी आजोबा होते, त्यांना म्हटलं मुलींना गोठ्यात का झोपवलं आहे, म्हणलं त्या घाणीत त्यांचं आरोग्य कसं राहणार. विचारायचाच अवकाश तिथल्या आजोबा एवढे आमच्यावर जोरात खेकसले, काय करायचं म्हणले. मग तसा घाणेरडा रोग झाला आहे म्हणले, घरात ठेवलं तर आम्हाला व्हायचं म्हणले, कोण बघणार त्यांचं म्हणले. आई वडील गेले म्हणले वर तोंड करून. म्हटलं काय झाले, म्हणले येस झाला आहे. तर त्यांना समजावत होतो करत होतो, जेवढं तो त्यांना वातावरण चांगलं मिळेल, आहार चांगला मिळेल तर त्या मुली सुधारतील, चांगल्या राहतील, तुम्ही असं का त्यांना एका बाजूला टाकलं आहे वगैरे. आमचं बोलणं चालू होत होतं, पण खेडेगावातल्या पद्धतीप्रमाणे जवळजवळ 30-35 माणूस तिथं जमलं. मग त्याच गर्दीत नाही का आवाज आला, हो ताई म्हणले, बराच वेळ झाला तुम्ही समजवताय ह्यांना काही समजत नाही म्हणले. लय वाटतंय ना म्हणले तुम्हाला त्या पोरींबद्दल, घेऊन जाऊन बघा कुठं त्यांची सोय होती का, आम्ही घेऊन जाऊ दे का त्या बाळांना, जा जा म्हणले. म्हणजे त्याला इतका पटकन आनंद झाला की बस ही बॅद घरातनं जाती तर फारच उत्तम. म्हणून मग आम्ही त्यांच्याकडनंच एक पांघरून मागितलं आणि त्या मुलींना लपेटून आम्ही घरी घेऊन आलो. मग दुसऱ्या दिवशी माझ्या मुलीने डिंपलनी सगळीकडे चौकशी केली की अशा अशा 2 मुली आहेत, HIV बाधित आहेत, तर त्यांची सोय आपल्याकडं संस्थेत होईल का. पण HIV बाधित मुलांसाठी काहीही सोय नव्हती आणि कुणीही ठेवून घ्यायला तयार नव्हतं. आम्ही सगळे एकत्रित बसलो आणि विचार केला की आपल्याला काम जे करायचं आहे मग ते हेच का नाही की HIV सहित जागणाऱ्या मुलांसाठी आपण एक घर का उभा करायचं नाही. गोठ्यातून उचलून आणलेल्या 2 निष्पाप लहानग्यांच्या सेवा शुश्रूषेद्वारे मंगलताईंनी पालवीची सुरुवात केली तेव्हा समाजाबद्दलची तळमळ, घरातल्यांचा पाठिंबा आणि दांडगी इच्छाशक्ती याच्याशिवाय त्यांच्या हातात काहीच साधनं नव्हती. पत्र्याच्या शेडमधल्या 2 खोल्यात सुरू झालेलं पालवीचं काम आता स्वतःच्या हक्काच्या चांगल्या जागेत स्थिरावलं आहे. नियतीनं ठरवून दिलेल्या शेवटच्या श्वासापर्यंत या लहानग्यांच्या जीवनात आनंदाचा मळा फुलवण्याचं काम जोमानं सुरू आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या कौशल्यांबरोबरच 7वीपर्यंतचं शिक्षण त्यांना देण्यात येतं. त्यामागे मंगलताईंचा एकच जबरदस्त आशावाद आहे, तो म्हणजे न जाणो अचानक एखाद्या दिवशी एड्सवर मात करणारा औषधोपचार उपलब्ध होईल आणि जगण्याची लढाई जिंकून ही मुलं व्यावहारिक जीवनातील यशाकडे झेप घेतील. पण त्यासाठी ती शिकलेली असायला हवीत. म्हणूनच पालवीत या मुलांसाठी नियमित दिनक्रम आखण्यात आला आहे. त्यांचा रोजचा दिवस भल्या पहाटे 5:30 वाजता सुरू होतो. एड्समुळे प्रतिकारशक्ती हळूहळू कमी होत जाते, त्यामुळे या मुलांची प्रकृती स्थिर राहावी यासाठी त्यांना रोज सकाळी गोमूत्र दिलं जातं. त्याचा चांगला परिणाम जाणवू लागला आहे. सकाळी वैयक्तिक स्वच्छता झाल्यानंतर ही मुलं योगासनं शिकतात. शरीराबरोबरच मनाची ताकद वाढवण्यासाठी योगासनांसारखा दुसरा प्रभावी उपाय नाही. मंगलताईंचा मुलगा आशिष
खरोखर आईच्या मायेनं त्यांच्याकडून ही योगासनं करून घेतो. त्यानंतर वेळ होते ती नाश्त्याची. या मुलांचा गंभीर आजार लक्षात घेऊन त्यांना सात्विक आणि उत्तम पोषणमूल्य असलेलं अन्न द्यावं लागतं. त्यामुळे विविध सत्वाची पौष्टिक खीर हा त्यांच्या रोजच्या आहाराचा भाग आहे. नाश्ता झाल्यानंतर ही मुलं 9 वाजता अभ्यासासाठी शाळेच्या वर्गात एकत्र येतात. एकाच खोलीत 3 इयत्तांचे वर्ग चालतात. सवंगड्यांच्या सहवासात ही मुलं आनंदात शिकत असतात. पण त्यांच्या या उत्साहावर शारीरिक मर्यादा वारंवार मात करत असल्याचं दिसतं. एड्स हा रोग जीवन पोखरून टाकतो म्हणजे काय हे त्यांना कळत नसतानाही भोगावं लागतं. साधारणपणे 3 तासांच्या शाळेनंतर दुपारी 12 वाजता जेवण करून ही मुलं विश्रांती घेतात. त्यांच्या शारीरिक शक्तीचा मर्यादांचा विचार करून या मुलांच्या अंगभूत गुणांचा विकास करण्यासाठी, त्यांच्या मनाची मशागत करण्यासाठी अभ्यासाबरोबरच विविध छंद वर्ग घेतले जातात. सर्वसामान्य लहान मुलांप्रमाणेच या मुलांचंही एक भावविश्व असतं. मनानं ती त्यातच रमतात. मनातले विचार या वयातल्या भन्नाट कल्पना व्यक्त करण्यासाठी कोणतंही मूल खडूचा आणि रंगांचा आधार घेतं. त्यामुळेच चित्रकलेसारखा छंद असो की नारळाच्या शेंड्यापासून काथ्या तयार करून त्याच्या विविध वस्तू तयार करणं असो, विविध प्रकारच्या कलाकौशल्यांची ओळख त्यांना करून दिली जाते. त्यातून मिळणारा नवनिर्मितीचा आनंद त्यांच्यासाठी देखील लाख मोलाचा असतो. तो आनंद मिळवून देण्यासाठी पालवीतले कार्यकर्ते झटत असतात. काथ्यासाठीचा कच्चा माल ते गावभर फिरून गोळा करतात. लहान मुलं म्हणजेच खेळणं बागडणं. त्यातून परस्परातील मैत्री अधिक मजबूत करण्यासाठी, एकमेकांना जोखण्यासाठी आणि खेळातल्या हारण्या जिंकण्यातून मनाची उमेद वाढवण्यासाठी मनसोक्त खेळणं खरंच महत्त्वाचं असतं. खरं तर हे सगळं अगदी सहजपणे घडत असतं. या नकळत होणाऱ्या संस्कारातूनच मुलं फुलत असतात. पालवीतली ही मुलंही त्याला अपवाद नाहीत. मस्त खेळणं आणि TV वरचे छान छान कार्यक्रम बघणं हा त्यांच्या दिनक्रमातला महत्त्वाचा भाग आहे. अजाणत्या वयामुळे आपल्या वाट्याला आलेल्या एड्स सारख्या भीषण रोगाची त्यांना फारशी कल्पना नसते. पालवीत मिळालेली मायेची ऊब या रोगाच्या वेदनांना तोंड देण्याचं बळ देते. मनाची ही ताकद शेवटपर्यंत टिकून राहावी यासाठी चांगले विचार आणि प्रार्थनेसारखं दुसरं साधन नाही. 3 सांजेच्या वेळेला केलेली प्रार्थना मनाचं दुखरेपण कुठल्या कुठे पळवून लावते. आणि मग आठवण होते ती पोटात ओरडू लागलेल्या कावळ्यांची. शरीराच्या पोषणासाठी जेवण हा सर्वांचाच दिनक्रम, पण या लहानग्यांसाठी जेवण हे देखील एक औषधच असतं. त्यांच्या शारीरिक गरजांचा विचार करून जास्तीत जास्त पोषक अन्न त्यांना दिलं जातं. दिवसेंदिवस खालावत जाणारं आरोग्य जास्तीत जास्त स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणं हेच हातात असतं. त्यामुळेच औषधांचा उपयोग अधिक प्रभावी होण्यासाठी चांगलं आणि पौष्टिक अन्न त्यांना देणं अनिवार्य ठरतं. दिवसभर वाचन, अभ्यास, खेळणं, बागडणं आणि पोटोबा झाल्यानंतर ही चिमुकली झोपी जातात उद्याच्या संघर्षासाठी. जगण्यासाठीच्या त्यांच्या या संघर्षाला निसर्गाची, वातावरणाची देखील जोड मिळावी यासाठी पालवीमध्ये रोज सकाळ संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळेला न चुकता अग्निहोत्र केलं जातं. परिसर शुद्धीचा विचार त्यामागे आहे. आपल्या सगळ्यांसारखीच या मुलांनाही ओढ असते ती आजूबाजूचं जग पाहण्याची. 4 भिंतींच्या आत त्यांचं विश्व बंदिस्त होऊन चालणार नाही याची जाण ठेवून मंगलाताई आणि पालवीतले त्यांचे सहकारी या लहानग्यांना मोकळ्या आकाशाचा अनुभव मिळवून देण्यासाठी वर्षातून एकदा मस्त सहलीला घेऊन जातात. कोणतीही चूक नसताना अक्षरशः नरक यातना भोगणाऱ्या या लहानग्यांकडे आणि पालवीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन मंगलाताईंच्या तपश्चर्येमुळे बदलला आहे. समाजातल्या अनेक व्यक्ती पालवीच्या पंखांना बळ देत आहेत. त्यामध्ये दानशूर धनिक आहे आणि नेहमीच टीकेचं लक्ष ठरणारी तरुणाई देखील आहे. तारुण्यातल्या सळसळत्या उत्साहाला सकारात्मक वळण देण्याची जाण असणारे
आणि आपल्या आनंदात दुसऱ्यालाही सहभागी करून घेण्याची दिलदार वृत्ती असणारे तरुण तरुणी पालवीत येऊन तिथल्या कोवळ्या जीवांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचं लाख मोलाचं काम करतात. सेवाभावी वृत्तीनं अल्प मानधनात काम करणाऱ्या सहकाऱ्यांमुळेच पालवीचं काम आज चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. पालवीतल्या मुलांची आपुलकीनं सेवा सुश्रुषा करण्याबरोबरच या कामाची ओळख परिसरात राहणाऱ्या नागरिकांना करून देण्याची, त्यांना या कामाशी जोडण्याची जबाबदारी देखील ते आनंदानं उचलतात. मंगलताईंची मुलगी डिंपल या सगळ्या कामाचा आज आधारस्तंभ झाली आहे. तिने आसपासच्या वस्तीत असलेल्या महिला बचत गटातल्या महिलांना देखील या कामाचं महत्त्व पटवून दिलंय. त्यांच्याच मदतीनं या लहान मोठ्या वस्त्यांमध्ये पथनाट्य सादर करून पालवीच्या कामासाठी मदतीचं आवाहन केलं जातं. विशेष म्हणजे आपल्या रोजीरोटीची भ्रांत असलेले हे गोरगरीब कोणतीही खळखळ न करता आपल्याच चतकोरातला एक घास पालवीसाठी आनंदानं देतात. या दरिद्री नारायणासमोर पालवीच्या कार्यकर्त्यांनी पसरलेली झोळी रिकामी राहिली आहे असं कधीच होत नाही. कोणी मुठभर अन्न देतो, कोणी कपडे देतो, तर कोणी 2-4 रुपये असलेला आपला खिसा त्या झोळीत रिकामा करतो. पालवीच्या मायेची ऊब मिळण्याची वाट बघत कितीतरी कोवळे जीव उपहासाचं जीण जगत आहेत. त्यांनाही मायेच्या पंखाचा आसरा हवा आहे. त्यासाठी गरज आहे ती अधिक मोठ्या जागेची, सोयी सुविधांची. आजची सुमारे 4,500 चौरस फुटांची जागा कमी पडू लागल्याचं लक्षात आल्यानंतर अधिक मोठ्या जागेचा शोध सुरू झाला. कोणत्याही चांगल्या कामासाठी निधीची कमतरता कधीच पडत नाही. समाज त्यासाठी भरभरून देतो हे पुन्हा एकदा दिसून आलं. त्यातून प्रभाहिरा प्रतिष्ठानला पालवीच्या कामासाठी आणि त्याच्याशी संबंधित उपक्रमांसाठी आज 3 एकर जागा घेता आली आहे. या जागेवर आता लवकरच मोठा प्रकल्प उभा राहील यात शंका नाही. समाजातले विविध घटक पालवीच्या कामाला हातभार लावत असताना वैद्यकीय क्षेत्रातले जाणकार मागे कसे राहतील? डॉक्टर शीतल शहा हे तर पालवीतल्या मुलांचे देवबाप्पाच. पंढरपूरमधलं त्यांचं रुग्णालय म्हणजे या मुलांच्या उपचारासाठीचं हक्काचं ठिकाण. रात्री अपरात्री कोणत्याही वेळेला डॉक्टर शहा या मुलांसाठी धाव घेतात. डॉक्टरांच्या पंढरपुरातल्या रुग्णालयातल्या 12-14 तासांच्या अतिशय व्यस्ततेतून ते या मुलांसाठी आवश्यक असेल तेवढा वेळ देतात. जीवनाची लढाई लढणाऱ्या या मुलांचं दुःख वेदना हलक्या करणं एवढंच खरं तर आजचं वैद्यकशास्त्र करू शकतं. पण ते उपचारही पुरेसे ठरू शकत नसतील तर अन्य पर्यायांचा विचार करणं अनिवार्य ठरतं. म्हणूनच आयुर्वेदाचा पर्याय समोर येतो. त्यासाठी समीर जमदग्नी यांच्यासारखा धन्वंतरी पालवीच्या पाठीशी आहे. त्यांचे विद्यार्थी आबा रणदिवे पालवीच्या नियमित संपर्कात असतात. सतत फुलत राहणं हा फुलाचा गुणधर्म. मग ते नंदनवनातलं असो की एखाद्या वळचणीच्या ओढ्याच्या पाण्यावर उगवलेल्या झाडाचं. प्रत्येकाचं रूप वेगळं, रंग वेगळा. प्रत्येक फूल गुलाब असू शकत नाही, म्हणून ते फुलायचं थांबत नाही. मुलांचंही फुलासारखंच असतं. हे फुलणं म्हणजे जीवन आहे हे मंगलताई शहांना कळलंय. त्यामुळेच त्यांनी पालवी नावाची बाग फुलवली आहे. तिथे विविध प्रकारची फुलं आहेत. आपापल्या परीनं ती फुलतायत, देवाच्या चरणी समर्पित होण्याची वाट बघत. त्यांचं सुदैव एवढंच की मंगलताईंसारखी मायेची माणसं त्यांच्या वाट्याला आली आहेत. हे मृत्यू, मी तुझ्यापासून दूर जाते असं समजू नकोस. मी तुला चकवतोय असंही समजू नकोस. मी HIV सहित जगणारा एक बालक, फक्त थोडी गंमत करतोय तुझ्या बरोबर. कारण गमती नाही खेळायला कोणी आजकाल माझ्या बरोबर येतच नाही. मृत्यू, तू येणार आहे हे जेव्हा मला कळलं तेव्हा ठरवलं तुझ्या बरोबरच थोडी लपाछपी, थोडं शिवणा पाणी खेळायचं. तूही थोडी गंमत म्हणून धरायला थोडासाच उशीर कर, तेवढीच जगण्यातली गंमत चाखेन.